आता आपण सातवीपर्यंत आलेलो आहे, याच्यानंतरच हायस्कूलचं जीवन म्हणजे फक्त शाळेतच नाही तर इतरही खऱ्या अर्थाने घडण्याचे दिवस, तर ते कसे होते तुमचे, तर त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. सातवीपर्यंत रामोडी शाळेमध्ये म्हणजे त्या गल्लीच्या शाळेत वाडीमध्ये तिथल्या मुलांमध्ये मी सर्वात हुशार होतो. वासात लंगडी गायशाण. पण आठवीत गेल्यानंतर तसं नाही. तिथे सुरुवातीला हुशारच होतो पण नंतर नंतर टफ कॉम्पिटिशन. मग माझं आठवीला चांगल्यापैकी होतो, नववीला आणखीन खाली उतरतो, दहावीला आणखीनच खाली उतरलं. म्हणजे तिथे कॉम्पिटिशन आणि अनेक ठिकाण म्हणजे अख्ख्या सोलापुरातले लोक तिथे आलेले. सर्वात आधी हे मला हे सांगायला पाहिजे की सोलापुरातलं एकदम मध्यभागातली शाळा नॉर्थकोट हायस्कूल, त्याला महाराष्ट्र टेक्निकल हायस्कूल असं नाव आहे त्याला. ते इंग्रजाच्या काळातलं म्हणजे 100 वर्षापूर्वीची ती शाळा आहे. ती इमारत ही खूपच सुंदर आहे, त्याची प्रिमायसेस पण खूप सुंदर आहे. तिथे भाऊ जे आहे टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये विविंग टेक्नॉलॉजी मध्ये शिकवायला होते. म्हणजे तेव्हा त्यांना नोकरी लागली होती. हो, नोकरी लागली होती, नुकतीच नोकरी लागली होती. मग त्यांना असं वाटलं की आपला भाऊ इंजिनियर व्हायला पाहिजे. हो, त्या काळात तर सगळ्यांना डॉक्टर आणि इंजिनियरच व्हावं असंच वाटत होत. नाही, त्या काळात काय प्रत्येकाला म्हणजे आजही असंच वाटते की डॉक्टर इंजिनियर किंवा आणखी आर्टिस्ट किंवा असे वेगवेगळे क्षेत्र ते वर्जस होते. हो ना, आणि एक समीकरणच होत, आर्टिस्ट म्हणजे हातात झोळी. तर भावांना तिथे सगळं पाहिलं त्यांनी त्या शाळेमध्ये की मग त्यांना असं वाटायचं की आपला भाऊ इंजिनियर व्हायला पाहिजे. म्हणून मग मला त्यांनी तिथे प्रवेश दिला. पहिल्या वर्षी मी ते म्हटलं ना इलेमेंटरीमध्ये मला महाराष्ट्रात तुम्ही पहिले आले होते. तर तिथे विशेष गाजलो मी खेळाडू म्हणून. तिथे आम्ही फुटबॉल खेळत होतो, कबड्डी आणि खो खो. फुटबॉलच्या तर काही स्पर्धा नसायच्या पण कबड्डी आणि खो खोच्या स्पर्धा. आणि दरवर्षी माझ्याकडे सर्टिफिकेट आहे दरवर्षीचे. म्हणजे मला असं वाटते एकही फील्ड तुम्ही सोडलं की नाही. विटी दांडू, गल्ली मधले खेळ, विटी दांडू, क्रिकेट, फुटबॉल. म्हणजे गंमत असं आहे की भले आम्ही गरीब होतो म्हणजे पैशाने, पण ते गणपती विकायचो किंवा हे असायचो तर मी समजा 10 पीस विकले गेले म्हणजे 50 रुपयाचा धंदा झाला. 5 रुपयाचं म्हणजे एका गणपतीचं किंवा एका याचं मी बाजूला ठेवायचं म्हणजे मारले. मारले ते म्हणजे स्वतःच्या खर्चात. हा, स्वतःच्या म्हणजे थोडस चालू फिरीच करायचो मी. आणि त्याच्यासाठी घरून मला वडिलांची सपोर्ट होती. बर, कारण वडील आणि ते सिनेमा पाहायला तुम्हाला पैसे द्यायचे. हो, वडील माझ्यावर थोडस जास्तच म्हणजे प्रत्येक घरात असतो ना आईचा आवडता हा. नाही असं काही नसतं. नाही, प्रत्येक घरात आता खरं तुझ्या घरात नसेल पण माझ्या घरात तसं होतं. माझी आई मोठ्या भावांचा खूप लाड करायची आणि धर्माप्पाचा धर्मराज. नाही, खरंच खूप छान होता स्वभाव त्यांचा, गरीब होते. आणि माझे वडील मला खूप जास्त लाड. हो, मी कालच तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही लाडोबाच होते. तर ते आणि वडिलांनी त्यांची शिकवण करण्याची पद्धत वेगळी होती. ते खर तर या पिरियड मध्ये मला
खरं शिकायला मिळालं त्यांच्याकडून. सातवीपर्यंत काही माझ्या खर तर काही आठवत नाही, फार शार्प आठवत म्हणजे बाहेर गुंडाळण्याचे दिवस होते खेळण्यामध्ये वगैरे. पण जसा मी आठवीला गेलो म्हणजे 13 वर्षाचं पूर्ण झालं होतं आणि मग आता वडिलांचा स्वभाव सांग म्हणजे कसं शिकवायचे ते, त्यांचा वेश सांगा पहिल्यांदा की कसा काय, म्हणजे मी त्यांना पाहिलेलं नाही आहे ना, म्हणजे फोटोज फक्त त्यांचे पाहिलेले. एरवी जे रेग्युलर जे होत ते इथे फुल पांढरे शर्ट असायचं, ते बटन असलेले फुल शर्टचे आणि ते काय म्हणतात गोल्ड विजार असायचे पायजमा, कधी कधी पॅन्ट असायचं आणि सणासुदीला मात्र मस्त टेरिकॉटचे कपडे देवानंदचे स्टाईलचे नव्हते त्यांचे, तशा टाईपचे स्टाईलिश नव्हते. धोतर आणि टेरिकॉटचे ते शर्ट असायचे टेरिकॉटचे, सणासुदीला वेगळ्या पद्धतीचे असायचे आणि फेटा सणासुदीला म्हणजे दिवाळी दसरा रेग्युलर नाही, काय म्हणतात त्याला दिवाळी दसरा खूप मोठे जत्रा, सोलापूर जत्रा जे आहे गड्डा जत्रा, जानेवारीला संक्रांतीला हे दसरा दिवाळी आणि जत्रा हे तीन खूप महत्वाचे आणि गणपतीचे आहेत. त्यांनी तुम्हाला कसं शिकवलं म्हणजे क्लेवर वगैरे हात धरून तर काही शिकवणार नाही, कसं शिकवलं म्हणजे संस्कार कसे केले? त्यांची एक पद्धत होती, सकाळी साधारण उठल्यानंतर उशिरा उठायचे, उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर साधारण 8:30 जायचे घरातून आणि छानपैकी थोडस एक पावशेर किंवा असं एक दारूळ प्यायचे आणि चुपचाप यायचे आणि मला आवाज द्यायचे, मी शेजारी बसून घ्यायचे आणि तिथे गणपतीच्या रूम मध्ये असे बसायचे. त्यांची बसण्याची स्टाईल मला आठवते, समोर ते स्कल्पचर चालू असायचं आणि त्यांच्याकडे जबाबदारी होती की ओरिजिनल आर्टवर्क ते करायचे, म्हणजे एकदम बारीक सारीक ओरिजिनल आणि क्लेवर्क व्हाइटिंग मध्ये असायचे, कारण बारीक सारीक काम असायचे. जसं आता आपल्याकडे प्लास्टिसिन क्ले आहे इम्पोर्टेड, तसं ते व्हाइटिंग मध्ये शार्प कार्विंग करायचं आणि ते करत असताना मग मी शेजारी बसून बघत असायचो, म्हणजे मग बघता बघता काही प्रश्न विचारायचो ते उत्तर द्यायचे. म्हणजे तेव्हापासूनच तुम्हाला शिल्पकलेचं बाळ पडून मिळणं चालू झालं. खऱ्या अर्थाने ते आठवी पासून आणि वेगळी जबाबदारी अशी की ते जे शेवटचे जे काळ होतं म्हणजे माझ्या 8वी 9वी 10वी या 3 वर्षाच्या काळात ते त्यांचे शेवटचं काळ होत. हो, कारण तुम्ही 10वीला असतानाच त्यांनी ध्येय ठेवला ना, ते नंतर 3 वर्षानंतर. मी 8वी पासूनच सांगतो म्हणजे मला शार्प पाठवते तर मिलचं काम सोडलं होतं त्यांनी आणि मिल म्हटल्यावर आठवलं की ताई आणि मी सकाळी डबा द्यायला जायचो जेवणाचा. तुम्ही एक सांगा, एकदा तुम्ही म्हणाले होते की तुम्ही ताई म्हणजे तुमची बहीण पद्माताई त्यांना एकदा चांगलं धरून मारलं होत. मी मारलं होतं की सायकल चालवून होत्या त्या, तुम्हाला आठवते की नाही? ते काय थोडस जरा आगाऊपणा होता तिकडे, म्हणजे पुरुषी अहंकार असतो ना की पुरुष स्त्रियाने सायकल चालवायचं नाही, मग ती सायकल चालवायला शिकत होती तर तू सायकल शिकते का म्हणून मी तिला मारलं. ते अर्थात बालिशपणा तर आगाऊपणा मारण्यावरून मला आठवलं. आमच्या घरामध्ये मी कामामधून पैसे काढायचो, म्हणजे मेहनत केलेले पैसे असायचे. मी दिवसभर ते आईने दाबलेलं स्कल्पचर सुकवलेलं आम्ही फिनिशिंग करायचो, कलर करायचो. भाऊ सर्व्हिसला लागल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर, म्हणजे कम्प्लिटली माझ्यावर आली. त्याच्या त्या स्कल्पचरला कलर करणं,
मग तिला वहिनी पण होत्या तेव्हा नाही तेव्हा अजून मग कोण होत्या मग तिला आई तुमची आत्या 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 आणि आई ह्या दोघींच नाही फिनिशिंगला आम्हीच होतो मीच होतो मी आणि मला वाटतं भावांचं शाळा सुटल्यावर येऊन करायचं पण माझ्या आठवणीप्रमाणे करायचो आणि मीच संध्याकाळी शाळा सुटल्यावर परत येऊन दुपारपर्यंत हे काम करायचं सकाळपासून दुपारपर्यंत दुपारी शाळा संध्याकाळी शाळेतून आलो की मग सायकलमध्ये ते पिशवीत भरून सायकलवर घ्यायचो आणि सोबतीला मित्र असायचे शेजारी म्हणजे काम करायला जे मित्र असायचे बरेच मित्र असायचे मित्रांचे नाव आठवतात का हो आठवतात कोण कोण होतं नर्सिंग नाही नर्सिंग आणि रमेश हे भावांची मैत्री म्हणजे वयाने मोठे होते माझ्यापेक्षा तर पण रमेश हा म्हणजे फार मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे माझ्या वयाचंही नाही पण जास्तीत जास्त 2-3 वर्षांना मोठा असेल त्याच्यामुळे तो माझ्यात पण रमायचा म्हणजे तो मत्तीला असायचा म्हणजे आता तू नाव म्हटलं मला मत्तीला नर्सिंग मात्र सोडून गेला तो स्वतंत्र गणपती कारखाना त्याने सुरुवात केली पण रमेश सोबत असायचा आणि तो संध्याकाळी नवे पेठेत यायचा सोबत डबल शिफ्ट त्याच्यानंतर एक अनंत म्हणून होता एक हुसेनी म्हणून होता एक रमेश भीम्या ते त्याला भीम्याच म्हणायचं हो आले लाईन वर सोलापुरी सुरेश असे भरपूर त्या माझ्या समवयाची मुलं होती आणि शेजारी अगदी लागून एक मॉमेडियन परिवार होत त्यांचं खूप आमच्याशी नातं होत बाबासाहेब म्हणून बाबा काय नाव पण त्या मुलाचं नाव भोला होत तो माझा क्लासमेट कोण सेम वयाचा होता आणि त्यांचं आणि भावांचं तर रिलेशन वडिलांचं रिलेशन सख्या भावासारखं होत तर विजापूरला त्यांची बहीण होती तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही मुक्काम करायचो म्हणजे मी नाही वडील आणि तिथे स्कल्पचर विकायचो विजापूरला जाऊन मुक्काम ट्रेनने घेऊन जायचं त्यांच्या घरी मुक्काम करायचे म्हणजे मोमेडियन असलं तरी नातं असं होतं ना बरं तुम्ही सायकलवर नवी पेठेत घेऊन जायचे विकायला नवी पेठेमध्ये जे मीना टॉकीज आहे तिथून नवी पेठमध्ये जाण्याचा रस्ता आहे ते तिथे थोडस पुढे गेलं की राईट साईडला बारड लॉटरी सेंटर आणि बारड लॉटरी सेंटरच्या शेजारी आम्ही बसायचो आणि त्या काका मला हे म्हणायचं तेव्हा सायकल तुमची केवढी होती म्हणजे तुम्ही एवढी हाईट आणि मला वाटतं सायकल मोठीच असणार खूप मोठी 24 इंचाची सायकल होती आणि चालवताना पाय पुरायचे नाही शेवटपर्यंत मग इकडून दाब द्यायचं मग ते इकडे वर यायची वाट पाहायचं ते आलं की मग घ्यायचं म्हणजे अक्षरशः असं 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 करत पाय आणि त्यात डबल सीट आणि चढ आला की खाली उतरून ढकलायची 2-3 चढ आहेत नवीपेठला जाताना एक मेक हे आता अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे ना पूर्वी नव्हता तिथे उतार आहे जाताना उतार आहे पण तिकडून येताना चढ आहे आणि पुढे मिलच्या पुढे गेलो की तिथे चढ आहे तर असे 2-3 चढ आहे आणि मग तुमच्या वडिलांनी म्हणजे तुमचं इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट तर काय शिकण्याचे तुम्ही नव्हते ते इनडायरेक्ट तुमच्याकडून काही पेंटिंग करून घेतले का ड्रॉइंग करून घेतले का किंवा शिल्प काही बनवायला असं स्पेशली तुम्हाला सांगितलं का नाही शिल्प करायला काही सांगितलं नाही पण भाऊ देखील आणि वडील देखील देवानंदचे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर्स दादा कोंडकेचे जे सिनेमे लागले की पोस्टर्स असायचे ते पोस्टर आणायचे पोस्टर आणून झालं की मला द्यायचे आणि मला शर्त लावायचे म्हणजे चॅलेंज द्यायचे तू जर हे असं बरोबर जर काढलं की तुला मी हा सिनेमा पाहायला पैसे देणार मग त्यावेळी माझ्या चक्क आठवते दादा कोंडकेचं
रामराम गंगाराम सिनेमा लागले आणि ते कळशी घेतलेली हिरोईन आणि असं खूप छान पोस्टर होत आणि खूप कलरफुल असायचं. मग चॅलेंज दिलं तर मग काय विचारू नको, ते एका दिवसात पोस्टर कलरने कलर करून द्यायचं. वडील खुश झाले. खुश झाल्यावर 5 रुपये दिलं त्यांनी आणि सिनेमा पाहायला गेलो. त्यावेळी मी सांगितलं ना, गेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की मला आठवत नाही, 2.20 रुपये बाल्कनी आणि प्रभात सिनेमाला लागला होता तो. तिथे तो सिनेमा पाहिला आणि अशा कितीतरी सिनेमे पाहिले आणि रविवार तर न विसरता पैसे द्यायचे, म्हणजे भाऊ द्यायचे किंवा वडील द्यायचे आणि मी मॅटिनी सिनेमा पाहायला जायचो. कारण मॅटिनीला देवानंदचे जुने ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा लागायचे. आता देवानंदचा विषय निघालाच आहे, मला परत एक आठवण आली की आपण बोरिवलीला राहत होतो MHB कॉलनीमध्ये 12x12 एका रूम मध्ये. तेव्हा अम्मा आपल्याकडे आलेल्या होत्या, तर अम्माचा एक स्पेशल अल्बम होता आणि त्या अल्बम मध्ये त्यांच्या नातवंडांचे सगळ्यांचे फोटो होते, म्हणजे विनायक, सतीश, मीनाक्षी, ईश्वर, राम, सिद्धम्मा, रेणुका, हा, पद्माताई, या सगळ्यांचे फोटो होते आणि त्यांचा दिनक्रम ठरलेला होता की दिवसातून एकदा त्या त्या अल्बम बघायच्या. गंमत आहे का ना, अल्बम बघायच्या. मी बरेचदा पाहिलं आणि प्रत्येक फोटोशी त्या बोलायच्या, काय बाबा तू कसा आहे, असं तसं, म्हणजे जसं काही समोर व्यक्ती बसलेली आहे तर असं त्या बोलायच्या प्रत्येकाशी, प्रत्येक त्यांच्या नातवंडाशी त्या बोलायच्या. आणि गंमत अशी की एकदा मी असं कोणाशी बोलतात म्हणून असं बघत होते, तर शेवटी पानं उलटता उलटता त्यांच्या अल्बम मध्ये शेवटच्या पानावर देवानंदचा फोटो होता आणि त्या देवानंदच्या फोटोशी छान बोलायच्या. मला वाटायचं काय क्रेज, म्हणजे हिरोचा फोटो यांच्या अल्बम मध्ये, म्हणजे पूर्ण रामपुरे जे घराणं, आप्पा, भाऊजी, तुम्ही, अम्मा, सगळेच देवानंदची फॅन. नाही, आई देवानंदचा फॅन, म्हणजे देवानंदला ती सिनेमा टॉकीज मध्ये पाहिलेली नाही. वडिलांचं स्वरूप म्हणजे देवानंद. अच्छा, असं होतं का? आता ही गोष्ट मला लक्षात नाही आली. तिचं भविष्य होतं, म्हणजे कसं आहे, जेवढा अनाडी माणूस असतो, म्हणजे अशक्षित, शाळा न शिकलेला, त्यांची सेन्सिटिव्हिटी इतकी असते, म्हणजे ते इतकं जीव लावलेली असते. आता अनेक गोष्टी आहेत, ती झोपतानाही प्रार्थना करायची, सगळ्या देवांची नावं घ्यायची, सगळ्यांना आशीर्वाद द्यायची, सगळ्या मुलांना आशीर्वाद द्यायची, देवाला सगळ्यांना सुखी ठेवा म्हणायची. मग त्यांनी आणि आप्पाने सिद्धारूढ महाराजांची दीक्षा घेतलेली होती आणि त्यांच्या गळ्यात रुद्राक्षीची माळ होती आणि त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की आपण शिवाचे भक्त आहोत आणि त्या ओम नम शिवाय शिवाय नम ओम असं जप करत होत्या. तर ते देवानंद बरोबर तुम्ही गाईड किती वेळा पाहिले? मी देवानंदचा आता विषय काढला म्हणून देवानंद सांगतो की सगळ्यात पहिला खोळ माझ्या वडिलांना होता. अच्छा. ते भांगी तसंच करायचे देवानंद सारखं. मग देवानंद चे चाहते असल्यामुळे आई देखील मला लहानपणी शाळेला जाताना तेल लावून मस्त देवानंद सारखं भांग, हा माझा देवानंद म्हणून भांग पाडायची आणि शाळेला घेऊन जायची. त्याच्यामुळे ते एक फॅड बसलेला म्हणजे मलाही. आणि गंमत अशी, भाऊ देखील देवानंदचे चाहते, ते तर इतके चाहते होते, म्हणजे वडिलांचं तेवढं आठवत नाही, म्हणजे देवानंदचं किती चाहते होते मला माहित नाही, पण भाऊ मात्र, म्हणजे त्यांचं पेंटिंग काढून ठेवलेलं, त्यांचे अनेक पुस्तकं असं रसरंगमध्ये, देवानंदची कुठली माहिती आलेली असेल, स्टार मॅगझिन होतं त्याच्यामध्ये त्यांची माहिती आली की ते. आता कसं ट्रेलर लगेच लॉन्च होतात, आता माध्यम मीडिया, त्यावेळी पेपरमध्ये, हा पेपरमध्ये यायचे किंवा सिनेमा थिएटर जवळ आगामी सिनेमा येणार, हा पोस्टर किंवा मॅगझिन, स्टार मॅगझिन होतं त्याच्यामध्ये यायचे आणि स्वराज्यमध्ये यायचे. तर ते सगळं भाऊ असं पेटिंग करून ठेवलेले असायचे आणि मी पाहायचं होते.
तर आणि वडील मला वडील जास्त करून मला आठवते इंग्रजी सिनेमाला मला घेऊन जायचे. मला काही कळत नव्हतं पण कल्पना टॉकीजला मॅटिनीमध्ये लागलेलं असायचं आणि रविवारी मला सोबत घेऊन जायचे. इतर वेळी जायचे पण रविवारी मला घेऊन जायचे सुट्टी असला की. मग एकदा मला आठवते तेरे घर के सामने हा सिनेमा छाया मंदिर प्रभात मध्ये 7 आठवडे चाललेला आणि मी दर रविवारी तो सिनेमा पाहिला. 7 आठवडे म्हणजे 7 वेळा तो एक सिनेमा पाहिला. इतकं मला त्याचं वेळ म्हणजे नकळत म्हणजे असं काय ठरवून नाही आवडला असेल. सिनेमा तर अप्रतिमच नाही आवडला तर आहे त्यातल्या गाणी आहे ते पण मग गाईड वर खूप ऐकून होतो. गाईड खूप छान आहे गाईड आणि गाईड नेहमी लागायचं. गाईड आणि जॉनी मेराना हे सिनेमा सतत 5-6 महिन्यामध्ये लागायचं कुठे ना कुठे. आणि गाईड जॉनी मेराना आमतर काय अवघड नव्हतं करायला ते काय एंटरटेनमेंट वाईज होतं ते खूप आवडायचं. गाईड मात्र कळतच नव्हतं म्हणून मी भावांना नेहमी विचारायचो असं काय आहे मला काय कळतच नाही. मग ते म्हणायचे की तू बघत जा मोठा झाल्यावर तुला आपोआप कळेल म्हणजे आता तुझं हे वय नाही आहे ते कळण्याचं ते विषय असा आहे की ते प्रौढांनाच कळेल जसं तू मोठा वर्षी तुला कळत जाईल बघत जा असं भाऊ म्हणायचो. पण भावांचं एक वैशिष्ट्य होतं की मला पैसे द्यायचे आधी विचारायचे मला हा सिनेमा पाहिला असता मग मी पाहिला असलं तरी नाही म्हणायचो. मग मला पैसे द्यायचे म्हणजे फक्त देवांचेच नाही खूप चांगले चित्रपट असले जर कुदरत सिनेमा किंवा त्रिशूल किंवा दिवार की ज्याच्यामध्ये काहीतरी घेण्यासारखं असते असे काही चित्रपट असले की मग आवर्जून सांगायचे हा चित्रपट पाहायला जा. मग मी पाहून आल्यानंतर मग त्याच्यावर आमची चर्चा व्हायची. मला असं वाटतंय की तुम्ही शाळेचा अभ्यास कमी आणि चित्रपटाचाच अभ्यास जास्त. हो या पिरियड मध्ये मी ढ विद्यार्थीमध्ये गंडा जायला म्हणजे अभ्यासाकडे कमी आणि क्रिएटिव्हिटीकडे जास्त झुकला गेलो. 8वी 9वी 10वी विशेष करून 9वी 10वीला क्रिएटिव्हिटीकडे म्हणजे हे जे गणपतीचं काम आहे आणि त्याचे जे डोळे काढणं इतकं भारी काम आहे त्याच्यामध्ये. एक तर ते एवढं म्हणजे साधारण 1.5 फुटाचं स्कल्पचर आणि त्यातले म्हणजे समजा लक्ष्मी आहे डोळे दत्त आहे म्हणजे तीन चेहऱ्याचे 3 डोळे आणि त्यात एक्सपर्ट होतो मी म्हणजे कलर करण्यामध्ये. आणि माझा हात खर तर मी जेव्हा कॉलेजला गेलो की माझं ड्रॉइंग हे आपोआपच चांगलं झालं होतं. मला रियाज करायची गरज पडली स्पेशली कारण हा त्याच वेळी म्हणजे नकळतच रियाज झाले म्हणजे हात तयार झालेला. आणि आता असंख्य म्हणजे लाखो गणपतीनं कलर केलेला आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित हात तयार प्रोपोर्शन अनॉटॉमी आता असं जाणून बुजून काही कधी तुम्ही त्याचा रियाज केला नाही प्रॅक्टिस केली फक्त काम करत गेले कामाने शिकवलं गेलं कामाने शिकलं गेलं. तर आता विशेष मूळ विषय तो सिनेमाचा तर तेरे मेरे सपने त्यातले काही डायलॉग्स लिहून काढायचे बघून सिनेमा पाहून आले की आवडलेले डायलॉग लिहून काढायचे आणि हे जे लिहून काढायची सवय आहे आणि मी वाचा म्हणून मुद्दाम ते ठेवायचे म्हणजे मी वाचा म्हणून त्यांना लक्षात यायचं की हे बरोबर वाचतोय आणि माझ्यासाठी ते ठेवायचे आणि मी ते वाचून काढायचो. आणि कधी कधी असं व्हायचं की ते अर्धवट लिहिलेलं असायचं ते मी पूर्ण करायचं असं झालेलं आहे मी पूर्ण करायचं. म्हणून असता आजही त्यांनी बघितलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. तर आणि नाटकाचंही तसंच झालं. त्यांनीही तिथे जी कामगार कल्याण केंद्र आहे तिथे बालनाट्यांचा स्पर्धा असायच्या त्याने सीमेवर म्हणून नाटक त्याला त्यांना अवॉर्ड मिळालं. मग तेच नाटक मी जेव्हा माझी वेळ आली मी बसवलं त्याला अवॉर्ड घेतल्या. आणि त्याच्यानंतर मागे मला वाटतं सांगितलं वाटतं राजाला चुकमुकी वगैरे तो हाच पिरियड होता म्हणजे 16 वर्षाच्या आतले बालनाट्य स्पर्धा
एकांकिका स्पर्धा, त्याच्यानंतर मग त्याचं इतकं नशा चढलं की दहावीमध्ये मी 3-3 अंकाची नाटकं लिहायला लागलो. आणि लिहिताना मी खूप साहित्यिक पुस्तकं, आता मला आश्चर्य वाटते मी काही साहित्यिक पुस्तकं वाचलेली नाही, त्यावेळी फार कमी पुस्तकं आमच्याकडे यायचे. आणि जे पुस्तकं कामगार कल्याण केंद्रामध्ये जे पुस्तकं यायचे ते चांदोबामा, कुमार मॅगझिन, स्वराज्य, म्हणजे ते काय कथा कादंबऱ्या नव्हत्या, म्हणजे साहित्यिक दर्जाच्या नव्हत्या, ते इंटरटेनमेंट म्हणजे मुलांना संस्कार व्हावेत अशा टाईपच्या त्या होत्या. तर त्याच्यामुळे मग मला मग ते सिनेमाचा जो प्रभाव होता तर त्यातले जे डायलॉग्स हे त्याच्या अनुषंगाने ते लिहिलेले होते. हो, एकदा काहीतरी तुम्ही चित्रकार हे नाटक पण तेच त्याच वेळी लिहिलेले ते 69 सालचं लिहिलेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये मग भावानी एक कुठली तरी सुंदर कथा लिहिली होती, तर त्यांनी ते अर्धवट सोडली होती, तर तीच कथानक मी पुढे लिहिलं होतं. म्हणजे हे एक गंमत आहे त्याच्यातलं, नकळत थ्रिल आहे. कारण त्यांनी त्या कॉलेजच्या आठवणी, म्हणजे स्टुडंट कॉलेजला ते चित्र काढायचे, मग लोक त्यांना खूप हे आवडायचे. आणि मी ते कॉलेजला कधी गेलो, मला आवडायचं कॉलेजला जायचं, मी त्या कॉलेजला नव्हतो शिकायला, पण भावांचं स्टुडंट कॉलिंग बघायला. मग त्यांचे मित्र मंडळी धर्मराजचा लहान भाऊ म्हणून कौतुकाने त्यांचे सगळे मित्र भेटायला पण यायचे, म्हणजे एक सर्कल असायचं. ते मात्र साहित्यिक भावांचे जे सर्कल होता, तर त्याच्यामध्ये आज प्रथितयश लेखक कवी आहेत, आता नावं आठवेना मला, पण ते यायचे भेटायचे, त्याच्यावर चर्चा चालायची. स्टुडंट कॉलिंगमध्ये त्यांच्या कविता असायच्या, कथा असायच्या, आणि भावांची चित्र असायची, आणि ते पाहायला मी जात असे. तर अशा पद्धतीने भावांकडून भरपूर शिकायला मिळालं. म्हणजे भाऊ म्हणजे माझा हिरोच होता, देवानंद जसा तसं म्हणजे होता नाही आहे म्हणजे गप्पत अशी आहे की तुम्ही त्यांना गुरु मानता आणि ते तुम्हाला गुरु मानतात, म्हणजे गुरु पौर्णिमेला दोघेही नमस्कार करतात. ते मला गुरु का मानतात मला माहित नाही, त्यांची भावना काय मी समजू शकत नाही. पण मी खूप शिकलेलं आणि खरंच खूप शिकलेलं आहे, म्हणजे त्या संस्कार क्षम्य जे वय असते त्या वयामध्ये जे मिळायला पाहिजे, म्हणजे चित्रपट तर झालं, इतरही गोष्टी. म्हणजे मला एक खूप चांगलं आठवते, मी कॉलेजला दांडी म्हणून सिनेमा आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा सिनेमाला कॉलेजला जाणार, शाळेला कॉलेजला नाही सॉरी शाळेला जाणून मारून गेला. मग घरी आल्यानंतर मग लक्षात आल्यानंतर ते कधीच मला रागवले नाही आणि मागले नाही, ते एक अपवाद वगळता. तर पण समजावून सांगण्याची त्यांची पद्धत होती की एकदा काय झालं की एक मुलगा क्रिकेट खेळायला आणि तो तिथेच बसला, सकाळी बसला दुपारी आहे, म्हणजे माझ्या लक्षात आलं की तो शाळेत गेला नव्हता. मग मी त्याच्याकडे गेलो, म्हणजे नॉर्थकोट हायस्कूलमधला प्रसंग सांगतात, मी त्याच्याकडे गेलो. पण तो एक मुलगा म्हणजे तुम्हीच आहात हे तुम्हाला जाणून नाही. नाही तो मुलगा वगैरे नाही, ते काल्पनिक कथा होती, नंतर माझ्या लक्षात आलं. पण ते सांगण्याची पद्धत, मग ते म्हणाले की त्याला जाऊन मी विचारलं का रे बाबा शाळेला गेला नाही, मला जरा क्रिकेट बघायचं होतं. मग घरच्यांना असं वाटतंय की तू शाळेला गेला, मग हे चुकीचं नाही का, त्यांना तू फसवत नाहीस का, जर खेळच एवढा आवडत असेल तर शाळा सुटल्यावर तेवढ्याच वेळामध्येच खेळ पाहायचं, किंवा मग मधल्या सुट्टीत तासाभराची जी मधली सुट्टी असते किंवा अर्धा त्यावेळी खेळ पाहायचं, किंवा थोडंसं लवकर यायचं आणि खेळ बघायचं पण सांगून यायचं घरात. तर असं शाळेला दांडी मारणं म्हणजे तू तुझ्या आई वडिलांना फसवतो, कारण त्यांना असं वाटतं की शाळेत गेलेलं आहे. टीचर लोकांनाही तू काही ना काही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तू काही ना काही खोटंच सांगणार ना, आजारी आहे म्हणून सांगशील किंवा अजून काही सांगशील,
हे चुकीचं आहे ना. मग तो म्हणाला हो, माझ्या लक्षात आलं की हे मला पण डायरेक्ट कधी मला त्यांनी हे केलं नाही. उपदेश उपदेश नावाची गोष्ट नाही, पण इनडायरेक्ट बरोबर सांगायचे आणि माझ्या लक्षात यायचं. तर हे जे त्रिशूल किंवा जंजीर अमिताभचे जे त्यावेळी खूप हे असं शोले, त्याच्यावरही चर्चा असेल. शोले तर नंतर लागलेला आहे तो. हो त्याच वेळेस गोष्ट आहे. कुदरत खूप चांगले चांगले चित्रपट आम्ही एकत्रही पाहिलेले आहे आणि विशेष आठवण सांगतो म्हणजे वडिलांना फार अभिमान वाटायचं जेव्हा आम्ही कधी कधी दोघे घेऊन जायचो रात्री संध्याकाळी जे जे सायकलवर मूर्त्या घेऊन जायचे ना, तर वडील ते कट्ट्यावर बसलेले ओरी वर बसलेले असायचे आणि मग आईला म्हणायचं बघ आमचे दोन मुलं हिरा दोन हिरे चालले आणि बहीण म्हणजे मोती दोन हिरे आहेत बघ आमचे. खूप अभिमानाने सांगायचे. आता आई सांगितलेली गोष्ट. हो हो मलाही सांगितलं होतं त्यांनी. आणि निघालं ना तिथून बाहेर पडेपर्यंत तिथल्या लोकांनाही कौतुक होतं. शेजारी पाजारी जे लोक होते म्हणजे रामोडी मधून बाहेर पडेपर्यंत ते कसं आहे वस्ती इतकी बेकार होती. त्यात वडिलांचे चांगले संस्कार होते शिवाय निरर्थक लोकांशी खेळायचं नाही जे तोंडात शिवी वगैरे देतात आणि कधी चुकून शिवी आलीच तर ते तिथल्या तिथे राबवायचे म्हणजे तिथे मात्र लाड नाही राबवायचे मारायचे नाही पण राबवायचे. आणि शिवाय ते संध्याकाळी बसले तिथले भांडण मिटवणं वगैरे गप्पा गोष्टी करणं आणि गणपतीच्या वेळी विषय सांगतो रात्र रात्र जागायचो आम्ही गणपतीच्या वेळी म्हणजे हजारो गणपती करायचो. तर जागत बसलो की मग त्यावेळी काही लाईट्स नव्हते गॅस बत्ती आणि गॅस बत्ती स्वतःची नाही आम्ही भाड्याने आणायचो त्यावेळी तर ते गॅस बत्तीवर काम करायचो. वडील रामायण महाभारत आणि हे जे पौराणिक नीतिमत्ताचे जे कथा आहेत ना हिसाब नीतीचे असे कथा सांगायचे काम करता करता काम करता ते काम करायचे नाही पूर्वपूर्व आम्ही असायचो आणि ते कथा सांगायचे आणि आम्ही ऐकायचो. लग्नानंतर मला तेलुगू तर काहीच माहित नव्हतं. पहिलं तेलुगू वाक्य तुमच्या तोंडूनच ऐकलं होतं मी आणि तेलुगू मला काही कळत पण नव्हतं. तर घरी दोघी दोघी घरात करमणुकीचं एकही साधन नाही टीव्ही नाही रेडिओ नाही काहीच नाही. घरातली कामं आटोपलंय की मग काहीच काम नाही. मग मला तेलुगू बोलता येत नाही आम्हाला मराठी नीट बोलता येत नाही म्हणजे आणि माझे नातेवाईक त्यांना माहीत नाही मी विदर्भाची आपलं लव्ह मॅरेज झालेलं आणि त्या आंध्रच्या तेलुगू त्यांचे नातेवाईक मला माहित नाही नातेवाईकांच्या गोष्टी करावं तर फार प्रश्न उभा राहायचा की संवाद कसा साधायचा कसं व्हायचं. तर मी नवीन नवीन दबलेली बावरलेली नवीन नवीन संसार तर त्या म्हणायच्या की आई तुला एक कथा सांग आणि त्या मला तेलुगूच कथा सांगायच्या. अरे बापरे. आणि मी उगीच आपलं काही कळत नव्हतं उगीच आपलं आणि त्यांची त्याच्यात करमणूक व्हायची आणि त्यात एक काही शब्द मराठी तोडके मोडके काही मराठी आणि बाकीचं जास्तीत जास्त तेलुगू. तर रोज दुपारचा कार्यक्रम अशा त्यांनी मला कितीतरी कथा सांगितल्या की ज्या मला काहीही कळल्या नाही म्हणजे तुला नागम्माची गोष्ट सांगितली सांगितली असते बऱ्याच सांगितल्या तेव्हा त्यांनी खूप चांगलं यायचं. ते सिनेमा पाहिले होतं तेलुगू सिनेमा नागम्माचा बाल नागम्मा तो ते बहिणीच सात बहिणी असं काहीतरी आहे तर ती कथा सांगितली असते फेमस कथा आहे ती.
बरं आता वडिलांचं महत्वाचं म्हणजे फार महत्वाचं काय आठवलं होतं बघ ते पौराणिक कथा सांगायचे नाही ते झालं होतं म्हणजे त्यांची शेवटची वेळ आजारी पडले 69 साली मी दहावीला होतो तेव्हा आजारी पडले आणि साधारण 3 महिना खूप त्रास झाला आणि दारूमुळे लिव्हर खराब झालं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की काही इतकं खराब झालं की आता आपण काही करू शकतो तुम्ही फक्त वाट पाहा त्यांनी सांगितलं ते वाचू शकत नाही आणि मग आमचं काय झालं ते सांगितलं का मी नाही सांगितलं मी 9-10 वाजता जेव्हा ते मूर्ती विकून यायचो तर माझी वाट बघत बसलेली असायची आणि आले की मग समजा त्या दिवशी धंदा खूप चांगला झाला की मग समजा 10 पीस विकले गेले की घरी भावांना म्हणजे त्यावेळी मेन जबाबदारी आई आणि भाऊ होते वडील रिटायर म्हणजे त्यांनी सोडून जबाबदारी घरची जबाबदारी सोडून दिली होती तर त्यात मग 5 रुपये मी काढा म्हणजे 10 पीस विकले गेले की भावांना सांगायचं की 9 पीसचे पैसे द्यायचं आणि वडिलांना 1 पीसचा पैसा द्यायचा असं आमचं खूपच सुंदर नातं होतं म्हणजे 6 महिन्याचं जे शेवटचे जे 79-78 शेवटचे 3 महिने खूप आजारी होते आणि नेमकं 6 जानेवारी उगवलं 6 जानेवारीला मग त्यांनी मला बोलावलं म्हणजे मी दुसऱ्या रूममध्ये होतो ते गणपतीच्या रूममध्ये होतो ते पलंगावर जिथे स्वयंपाक खोली पलंगावर होते मला आवाज दिला मी गेलो मला म्हणाले त्या रूममध्ये घेऊन चल गणपतीच्या रूममध्ये घेऊन चल जिथे तशा अवस्था नाही मला आता आठवत नाही की त्यांना उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं मग हे कसं काय झालं शेवटी ते बोलायला लागले कारण कितीतरी लोक आले येऊन भेटून जायचे म्हणजे इराणावस्तीतले लोक येऊन गेले मोदीतले लोक येऊन गेले म्हणजे बहिणीकडचे त्यांचे नातेवाईक इराणावस्तीतले मित्रमंडळी गणपती करणारे मित्र म्हणजे कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता जगणार नाही तर आठवलं का वगैरे आणि कितीतरी रात्र भजन चालायची भजनी म्हणजे ते जरा आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे रात्री भजनं असायची म्हणजे इंटरटेनमेंट व्हावं म्हणून म्हणजे चांगले विचार डोक्यात यावं म्हणून घाबरू नये तर मग ते मला बोलावलं आत्ता मला आठवत नाही की त्यांनी कसा आवाज दिला पण हे मला आठवत आहे की त्यांनी मला आवाज दिला आणि मी त्यांना आरामात पकडून आणलं एकटाच चालत आले आणि त्या रूममध्ये घेऊन गेलो रूममध्ये घेऊन गेल्यानंतर बसले मग खूप आनंदाचा चेहरा होता त्यांचा खूप आनंदी होते म्हणजे त्यांनी माझ्या मते इतके आनंदी होते की त्यांनी मला असं वाटते की त्यांनी स्वतःचं मरण स्वीकारलं म्हणजे कंप्लीट स्वीकार कळून आल्यासारखं म्हणजे त्यांनी स्वीकारलं मरण म्हणजे आता आपण शरीर सोडणार आहे हे स्वीकारलं परिपूर्ण आणि त्यांची आध्यात्मिक बैठक खूप मोठी म्हणजे त्यांनी जे लिहिलेले पौराणिक नाटक वगैरे त्यांच्या सांगण्यावरून मला आठवते ते त्यांची बुद्धिमत्ता खूप शार्प होती तर ते मला म्हणाले की बाबा की बसले जिथे ते काम करतात त्या ठिकाणी बसवलं उशी दिलं मागे टेकायला उशी दिली बसले मला इथे बसायला सांगितलं बसलं नेहमीच्या ठिकाणी फक्त समोर काम नाही आहे आम्ही जसं मी बसायचं तिथे बसलो मग मला म्हणाले की बघ बाबा म्हणाले आता माझी जायची वेळ आहे आता मला नाही वाटत मी जगे पण मी तुम्हाला भावंडांना असं काही दिलं नाही म्हणजे
शेती होती गावाकडची ती विकली, हे घर आहे हे भाड्याचं आहे, बँक बॅलन्स नाही आहे, तुमच्यासाठी काही ठेवलेलं नाही आहे, तुम्हाला तिघांना असं काही दिलेलं नाही आहे. पण चेहऱ्यावर समाधानाने म्हणाले, पण माझ्याकडे जी कला आहे ती तुम्हाला दिली आहे. ही माती कला, ही शिल्पकला, ही गणपतीची कला, ही जी काही मला अवगत झाली ती तुम्हाला भावंडांना मी दिलेली आहे. ही कला एक शेत आहे, ह्या शेतामध्ये तुम्ही जेवढा मेहनत कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि हे फळ, हे कष्टाचं फळ तुम्हाला फक्त पैसाच नाही तर तुम्हाला नाव लौकिक देईल आणि आनंद पण देईल. हे आनंद तुम्हाला घेता येईल पुढे, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तर तुम्हाला त्याचा आनंद काय असेल तुम्हाला कळेल. ह्याची सेवा तुम्ही शेवटपर्यंत करा. हे बोललेलं मला आठवतं, हे 6 तारखेची गोष्ट आहे. आणि 7 तारखेला सकाळी ज्या दिवशी माझा जन्म झालेला त्या दिवशी त्यांनी देव ठेवले आणि पहाटेच्याच वेळी निरोप घेतले. आणि म्हणून मग माझी अशी एक श्रद्धा झाली की जसं गुरु शिष्याला आपली कला सोपवतो विद्यार्थ्यांच्याकडे, तसं त्यांनी सगळी कला, त्याची जी ऊर्जा आहे ती माझ्याकडे सुपूर्द केली आणि आशीर्वाद दिला आणि शरीर सोडलं. आता भावानाही बोलू शकले असते, त्यांना सांगू शकले असते, ते मलाच सांगितलं. आणि प्रेम होतं भावांचं आणि त्यांचं थोडंसं जमायचं नाही, म्हणजे जमायचं नाही म्हणजे भावांचं कौतुक ते पाठीमागे करायचे, समोर करायचे नाही. माझं मात्र खूप कौतुक केलं पण भावांचं पाठीमागे करायचे. हे किस्सा आहे. मग 7 तारखेला त्यांनी शरीर सोडलं. ठीक आहे, आज आपण इथे नाही अंत्यविधीचं बोलूया, कारण जेव्हा त्यांचा अंत्यविधी करायची वेळ आली तर कोणाजवळ काहीच पैसे नव्हते. पण अम्मा रेल्वेत ते कोळशे टाकायच्या कामाला जात होत्या, पैसे जपून ठेवून एकच सांगतो. अम्माच म्हणजे काय होत, वडील जेव्हा ह्या 3 वर्षामध्ये रिटायरमेंट घेतलं होत त्यांनी संन्यास, म्हणजे स्वतःहून सगळी सूत्र भावांना आणि भावांना जसंही नोकरी लागतं त्यांनी सूत्र आईच्या हातात आणि भावांच्या हातात दिलं, त्यांनी रिटायर झाले. मग अडीअडचणी आल्या की आई शेजारी भावांचा एक मित्र होता क्लासमेट शिरपत नावाचा, त्यांच्या तुळजाबाई त्यांच्याकडून उसने पैसे आणायचे आणि मग धंदे झाले की द्यायचे. हे असं देणं घेणं मग आईच संपलं. हा हा, तर अम्मानी त्या पैशातून म्हणजे जे कोळसा टाकायचा तर त्यांना पैसे मिळायचे, तर त्यातले थोडे थोडे त्या शेजारच्या बाईकडे जमा करून ठेवले, त्याच तुळजाबाई. हा, आणि मग अंत्यविधीच्या वेळी काहीही पैसे नव्हते, कोणाकडे काहीही नव्हते, तर त्यांनी त्या बाईकडून पैसे, ते त्यांचेच होते, ते उसने त्या बाईकडून नाही आणायचे, परत व्याजाचे पैसे घेऊन मग त्या असं करायच्या. तर त्यांनी काही पैसे ठेवलेले होते, तेच पैसे आणले आणि त्यातून अंत्यविधी केला.